विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटोरियस मध्ये तुमचं स्वागत आहे केमिकल कायनेटिक्स न्यूमेरिकल लगेच स्टार्ट करूया पहिलं न्यूमेरिकल बघा मी तुम्हाला सांगतो काहीही टप कॅल्क्युलेशन नाहीये काहीही अवघड नाहीये फक्त लॉजिकल थिंकिंग करा व्यवस्थित विचार करा आणि प्रश्नांची उत्तरं माझ्याबरोबर तयार करा वेळ न घालवता लगेच आपण पहिला प्रश्न घेतलेला आहे काय दिलंय बघा एक रिॲक्शन दिलंय ए प्लस बी आणि प्रॉडक्ट तयार होत आहे च कॉन्सन्ट्रेशन थ्री टाइम्स इन्क्रीज केलंय च कॉन्सन्ट्रेशन डबल केलंय बघा एकाचं कॉन्सन्ट्रेशन थ्री टाइम्स केलंय एकाचं कॉन्सन्ट्रेशन टू टाइम्स इन्क्रीज केलंय रेट मात्र इनक्रीजेस बाय फॅक्टर ऑफ सिक्स म्हणता येते मग मी इमिजिएटली काय लिहितोय बघा की आर इक्वल्स टू के ए आणि बी मग मी हे असं कसं लिहिलं सांगू तुम्हाला च कॉन्सन्ट्रेशन तुम्ही थ्री टाइम्स करा रेट ए मुळे थ्री टाइम्स इनक्रीज होईल च कॉन्सन्ट्रेशन डबल करा ए रेट डबल होईल बर एका मुळे थ्री टाइम्स एका मुळे टू टाइम्स झाला टोटल सिक्स टाइम्स म्हणजे हा रेट लॉ तयार होतोय सगळ्यात महत्वाचं कॅल्क्युलेट ओवरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन इफ द रिएक्शन इज फर्स्ट ऑर्डर इन ए हे आपण अगोदर शोधलं होतं रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर इन ए आणि फर्स्ट ऑर्डर इन बी आहे आणि ओव्हरऑल ऑर्डर वन प्लस वन टू येणार आहे कधी विचारलाय हा प्रश्न ट्वेंटी ट्वेंटी थ्री ट्वेंटी ट्वेंटी थ्री ट्वेंटी ट्वेंटी टू ला असे प्रश्न पण थोडे तुम्हाला दिसणार आहेत की ज्यात आर इक्वल्स टू के ए स्क्वेअर आणि समजा b लिहिलंय तर मला सांगा इथं साठी ऑर्डर किती आहे टू हे विचारतायत बी साठी ऑर्डर किती आहे वन हे पण विचारलंय ओव्हरऑल ऑर्डर दोघांची ऍडिशन करा टू प्लस वन थ्री ही सुद्धा पी आहे मग आता मला सांगा प्रश्न सोपा आहे का अवघड आहे अवघड आहे मुलं फसतात वाचताना गोंधळतात त्यामुळे या टाइपचे क्वेश्चन मी सलग सिलेक्ट केलेत पण बघा ना ट्वेंटी ट्वेंटी थ्री परत वाचा प्रश्न रेट लॉ तुम्हाला दिलेला आहे अगदी सेम ए साठी ऑर्डर वन आहे बी साठी ऑर्डर वन आहे आता विचारलंय काय बघा वेन विल द रेट ऑफ द रिएक्शन इनक्रीज बाय अ फॅक्टर ऑफ टू अरे तुम्ही दोघांना जर डबल केलं तर रेट फोर टाइम्स वाढेल ऑप्शन ए कॅन्सर पण ला जर डबल केलं आणि बी ला जर कॉन्स्टंट ठेवलं आता ला कॉन्स्टंट ठेवलं त्याचा विचार करू नका साठी ऑर्डर वन आहे ऑर्डर वन असेल तर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर रेट पण डबलच होणार आहे ऑप्शन बी करेक्ट आहे आता परत सांगतो आर इक्वल्स टू के आणि ए स्क्वेअर आर इक्वल्स टू के आणि इथं मी ए लिहितोय आता समजून घ्या ऑर्डर असे वन असेल तर काय होणार तुम्ही कॉन्सन्ट्रेशन डबल करा रेट डबल होणार कॉन्सन्ट्रेशन थ्री टाइम्स करा रेट थ्री टाइम्स करणार पण जर ऑर्डर टू असेल तुम्ही कॉन्सन्ट्रेशन डबल केल्यानंतर रेट फोर टाइम्स फोर कुठून कळाला का टू चा स्क्वेअर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन थ्री टाइम्स करा रेट नाईन टाइम्स वाढणार दुसरी दुसरे एमसीक्यू क्यू पण इझी होते तिसरा सेम क्वेश्चन आहे आता सगळेजण लक्ष द्या एक्स व्हॅल्यू झिरो आहे मग ए साठी जर झिरो ऑर्डर असेल तर ए वरती रेट डिपेंड नाही कुठं दिलंय का तसं रेट ऑफ रिॲक्शन इज ऑफ ए तेच बरोबर आहे पण आयडेंटिफाय करेक्ट विचारलं स्टेटमेंट बरोबर आहे ऑर्डर झिरो आहे म्हणजे त्याच्या कॉन्सन्ट्रेशनवर रेट डिपेंड नाही पहिले एमसी पी पहिलं ऑप्शन आता मला याच उत्तर तुमच्याकडून हवं आहे याच्यासाठी टू काहीच नाही म्हणजे ऑर्डर वन आहे याच्यासाठी ऑर्डर वन आहे व्हॉट इज द चेंज इन द रेट विचारलंय इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ द रिॲक्टन डबल आता हे ऑर्डर वन आहे मग याचं कॉन्सन्ट्रेशन डबल केल्यामुळे रेट डबल होणार याच्यामुळे परत डबल होणार म्हणजे इनक्रीजेस बाय हो फॅक्टर ऑफ फोर हे समजत असेल तर व्हिडिओला लाईक पण करा बर का मित्रांबरोबर शेअर पण करा नेक्स्ट क्वेश्चन शांतपणे लक्ष द्या बघा ना क्लिअरली दिलंय ही जी रिॲक्शन आहे ना साठी सेकंड ऑर्डर आहे मग साठी सेकंड ऑर्डर असेल तर एनओ टू वन कसं चालेल इथं एनओ दिलंच नाही मग हे कसं चालेल बरं क्लोरीन साठी ती फर्स्ट ऑर्डर आहे म्हणजे क्लोरीन पाहिजे मला मग इथं क्लोरीन नाही आहे कॅन्सल बघा ना बघा ना सेकंड ऑर्डर इन एनो आहे का रेस टू फर्स्ट ऑर्डर इन क्लोरीन आहे का टू वन अरे समजून घ्या ना काही अवघड नाही आहे लक्षात घ्या ऑर्डर दिले फक्त लिहून दाखवायचं आहे तुम्हाला नेक्स्ट आता हे मात्र महत्वाचं आहे ए च कॉन्सन्ट्रेशन डबल केलंय बी कॉन्स्टंट रेट सुद्धा डबल ए च कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर रेट पण डबलच डबल डबल ला ए साठी ऑर्डर वन येणार आहे ऑर्डर ऑफ द रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू ए वन येणार पण कॉन्सन्ट्रेशन तुम्ही डबल करताय रेट पण डबलच झालाय ना रेट जर फोर टाइम्स वाढला असता तर ऑर्डर टू रेट जर एट टाइम्स वाढला असता तर ऑर्डर थ्री कसं टू रेस टू थ्री एट असते ना मग आता मला सांगा एक दोन तीन चार म अपन घे अगदी सहा अगर टाइप क्वेश्चन बर मी संगत हे घया जरा फोटो आरोप दे ओवरऑल ऑर्डर विचार लेर्डर किसी है वन ओवरऑल ऑर्डर का एडिशन करा तीन लेटेस्ट क्वेश्चन है अगदी अगदी लेटेस्ट क्वेश्चन लक्षा गया नेक्स्ट बघा ऑर्डर ही निगेटिव्ह सुद्धा असू शकते जर ऑर्डर निगेटिव्ह असेल आता एरबी आपण काय बघितलं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं तर रेट पण इन्क्रीज होत पण ऑर्डर निगेटिव्ह असेल तर कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केल्यानंतर रेट डिक्रीज होणार रेट ऑफ रिॲक्शन डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑप्शन सी करेक्ट आहे पण निगेटिव्ह ऑर्डर तर लक्षात आलं झिरो ऑर्डर लक्षात आलं का काय फरक पडणारच नाही तुम्ही कॉन्सन्ट्रेशन किती टाइम्स इन्क्रीज करा फरक पडणार नाही जर ऑर्डर झिरो असेल तर निगेटिव्ह असेल तर तुम्ही रेट ऑफ रिॲक्शन ऐवजी डिक्रीज होणार तुम्ही कॉन्सन्ट्रेशन वाढवल्यावर नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा सेम याच्यासाठी फर्स्ट ऑर्डर आहे क्लोरीन साठी हाफ ऑर्डर आहे मग बघा हाफ न मल्टीप्लाय नसते करायचं क्लोरीन साठी हाफ ऑर्डर घेतलीच नाही क्लोरीन साठी हाफ ऑर्डर घेतलंच नाही झालं की मला ऑप्शन बी मिळालं बघा ना सीएस सीएल फर्स्ट ऑर्डर आहे क्लोरीन साठी हाफ रेट लॉ फक्त तर लिहायला लावलाय त्यांनी वाचल्या वाचल्या विद इन सेकंड तुम्हाला आन्सर मिळणार आहे तर तुमचा वेळ वाचवायचा आहे आपल्याला तो वेळ फिजिक्स मध्ये वापरायचा आहे लक्षात घ्या नेक्स्ट क्वेश्चन सेम रे हे ट्वेंटी ट्वेंटी थ्री थ्री साठी वन आहे मग टू कसं चालेल थ्री बाय टू कसं चालेल हे कसं चालेल आलं की मला आन्सर मिळालं मग क्लोरीन साठी हाफ असणार आहे की क्लोरीन साठी हाफ वर जी ऑर्डर आहे ती रेस्टू असते ना सिम्पल ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन ए साठी ऑर्डर टू आहे बी साठी झिरो आहे रेट ऑफ रिॲक्शन इज रेट ऑफ रिॲक्शन इज बी साठी ऑर्डर किती आहे मला सांगा किती आहे ऑर्डर झिरो मग बी च्या वर रेट डिपेंड आहे का नाही आहे मग इनडिपेंडंट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी ऑप्शन सी बाळांनो समजतंय का बघा तुम्हाला ना बरं वाटलं पाहिजे हे समजलं पाहिजे हा रेट लॉ कुठला फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही ऑलरेडी सगळे दिलेलेच असते आणि त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करायचे असतात आता शांतपणे सांगा वॉटर हे एक्सेस मध्ये आहे याचा अर्थ वॉटरच्या वर रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड नाही सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे लक्षात घ्या ओके मग वॉटरवर डिपेंडच नाहीये तीन ऑप्शन जाग्यावर कॅन्सल आणि चेक करा ऑप्शन ए करेक्ट आहे लेटेस्ट क्वेश्चन आहेत वॉटरवर डिपेंडच नाही एक्सेस वर म्हणलं ना वॉटर डिपेंड नाही रेट लॉ ओके हा रेट लॉ दिलाय देऊ देत काय विचारलंय ओव्हरऑल ऑर्डर अरे ओव्हरऑल ऑर्डर म्हणजे सगळ्यांची काय करायची असते ऍडिशन मग टू प्लस वन प्लस झिरो मग किती येणार आहे थ्री बी इक्वल टू थ्री येणार आहे बी इक्वल टू काय येणार आहे सांगा थ्री ओके नेक्स्ट रेट लॉ हा रेट दिलाय ओके देन विच अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट साठी सेकंड ऑर्डर आहे फर्स्ट ऑर्डर इन एनो रॉंग सेकंड ऑर्डर इन एनओ बरोबर आहे झिरो ऑर्डर ओ टू ओ टू साठी झिरो ऑर्डर नाही आहे रॉंग सेकंड ऑर्डर इन एनो बरोबर आहे फर्स्ट ऑर्डर इन ओ टू बरोबर आहे थर्ड ऑर्डर ओव्हरऑल टू प्लस वन थ्री सी करेक्ट आहे समजतंय क्लिअरली कळतंय ओके काही प्रॉब्लेम नाहीये इथं बघा आता ओके याच कॉन्सन्ट्रेशन तुम्ही डबल केल्यावर रेट पण डबलच होणार आहे ओके okay, कारण ह्याच्याबद्दल काहीतरी त्यांनी दिलेलंच नाहीये ओके okay, हे डबल करा रेट डबल होणार का ऑर्डर वन आहे म्हणून इथं शांतपणे बघा ट्वेंटी ट्वेंटी थ्रीच क्वेश्चन आहे ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटी रेट लॉ दिलाय इथं टू लिहिलंय याचा ऑर्डर टू आहे सेकंड ऑर्डर आहे आणि बाय मॉलिक्युल का म्हटलंय कारणाचे दोन मॉलिक्युल आहेत बरं का म्हणजे मॉलिक्युलर तुम्हाला माहिती आहे की नंबर ऑफ मॉलिक्युल्स टेकिंग पार्टन केमिकल रिएक्शन दोन आहेत म्हणजे बाय मॉलिक्युलर आहे नेक्स्ट आता वेगळा टाईप आहे हा सुद्धा सोपा आहे सगळी नजर पाहिजे वर मला सांगा हे जे होण्याचा रेट आहे तो कोणाचा आहे एन टू चा मग एन टू चा कोइफिशन टू आहे मग टू या कोशनसाठी झिरो पॉईंट झिरो टू व्हॅल्यू असेल विचारलंय ओ टू साठी मग त्याचा कोविशन चेक करायचा एक मग टू साठी झिरो पॉईंट झिरो टू व्हॅल्यू असेल तर एक साठी झिरो पॉईंट झिरो वन येणार आहे ऑप्शन ए करेक्ट आहे म्हणजे हे लॉजिकलीच सोडवायचंय सोडवायचं सोडवायचंय पण मला माहितीये तुम्हाला पहिला प्रॉब्लेम नसेल कळाला सेम या टाइपचा प्रॉब्लेम घेतले की मी आता बघा एनो टू एनो टू, टू चा कन्झम्पन एनओ हो, टू चा कोइपिशन किती आहे वन मग वन साठी ही व्हॅल्यू आहे विचारलंय कुणाचं फॉर्मेशन ऑफ नायट्रिक ऑक्साईड याचं विचारलंय अरे पण त्याचा पण कोशन वन थ्री पॉईंट टू चा येणार आहे तर चेंजेस होणार नाहीत आता बघा कन्झम्शन होण्याचा रेट हाय समजा याचा कोविड टू असता समजा तर याचा फॉर्म होण्याचा रेट सिक्स पॉईंट फोर आला असता कोविट नुसार सोडवायचं नाही कळालं अजून एक प्रॉब्लेम बघूया आता बघा डिसएप्युअर कोण होतो रिॲक्टंट त्याचा रेट एवढा दिलाय म्हणजे थ्री या कोय साठी झिरो पॉईंट झिरो सेव्हन्टी टू धुले मग वन हा कोय साठी काय येणार झिरो पॉईंट झिरो ट्वेंटी फोर थ्री न डिवाइड केलं रे बर आपल्याला विचारलंय कुणासाठी ऍपिअरन्स ऑफ वाय कोण आहे वायचा कोविपेशन टू मग वन साठी एवढी व्हॅल्यू असेल तर टू साठी व्हॅल्यू झिरो पॉईंट झिरो फोर्टी एट येणार शोधा ऑप्शन बी करेक्ट आहे बघता बघता आपण एकोणीस प्रॉब्लेम सॉल्व्ह केले बोळास नॉट अ जोक लक्षात घ्या नेक्स्ट बघा ए च डिसएप्यूर होण्याचा रेट एवढा आहे मग टू ए साठी एवढी व्हॅल्यू आहे आणि व्हॉट इज द रेट ऑफ द रिएक्शन म्हणजे सांगतो म्हणजे कोविड वन साठी विचारता येते याला टू न डिवाइड करा झिरो पॉईंट झिरो थर्टी एट याला रेट विचारलं तर सरळ सरळ सांगतो वन साठी असणारी व्हॅल्यू काढायची मग टू साठी एवढी व्हॅल्यू आहे वन साठी त्याची हाफ येणार झिरो पॉईंट झिरो थर्टी एट आता शांतपणे बघा जे रिएक्टंट आहेत ना त्याला मायनस साईन घेतो आपण आणि प्रॉडक्टला प्लस साईन घेतो लक्षात घ्या क्लोरीन चा कोपेशन टू नाही आहे मला टू न का डिवाइड केलंय रॉंग इथे टू न डिवाइडच केलं नाही रॉंग इथे टू न मल्टीप्लाय केले रॉंग झालं की मी तीन ऑप्शन कॅन्सल केले हे बरोबर एक ना बघा बघू एनओसीएल कोविपेशन टू आहे मग त्याला टू न डिवाइड करा प्रॉडक्ट आहे तो पॉझिटिव्ह येणार एनओसीएल दॅट इक्वल्स टू ला निगेटिव्ह साईन फक्त द्या डी बाय डी टी आणि क्लोरीन पण हेच टू अपॉन आहे त्याने टू न मल्टिप्लाय केलंय बघा आणि मग ऑप्शन डी करेक्ट आहे हे रेड एक्सप्रेशन पण तुम्हाला लिहायला जमलं पाहिजे ओके नेक्स्ट आता शांतपणे ने बघा जे जे निगेटिव्ह साईन आहेत ना ते रिॲक्टंट आहेत मग एक्स आणि वाय हे रिॲक्टंट आहेत जे पॉझिटिव्ह साईन आहे तो प्रॉडक्ट आहे मग कशाला इकडे घेतलाय ओके बरं रिॲक्शन रे, मध्ये आपण मायनस एन कुठे देतो कॅन्सल बरं एक्सच्या कोशनला टू डिवाइड केलं म्हणजे मला टू एक्स पाहिजे झालं ऑप्शन मिळाला इथे टू एक्स आहे मायनस एन कशाला दिलंय म्हणजे मी बघतोय का चार पाच प्रॉब्लेम आपण असे सॉल्व्ह केले की ज्यात ना ऑप्शन इलिमिनेट तीन तीन आरामात होत आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन आता हा जो क्वेश्चन आहे ना जरा हाफ लाईफशी संबंधित आहे बर का आन्सर मला कळालंय नाही तीन वेळा नऊ आहे मग मला हे शिकवू दे थोडस बघा नाईंटी पर्सेंट कम्प्लीट होण्यासाठी टी एवढा वेळ लागतो मग टी इक्वल्स तू, टू टू पॉइंट थ्री नॉट थ्री अप ऑन केन सुरुवातीला हंड्रेड आहे पर्सेंट कम्प्लीट झालं याचा टेन पर्सेंट उरलं झिरो ला झिरो काय होणार कॅन्सल याची व्हॅल्यू वन येते म्हणजे मला टी ची व्हॅल्यू मिळाली टू पॉइंट थ्री नॉट थ्री अप ऑन के चला ही टी टीची व्हॅल्यू आहे ओके आता नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट कम्प्लीट करायचे म्हणजे असं येणार म्हणजे टी वन म्हणूया त्याला आपण टू पॉइंट थ्री नॉट थ्री अपॉन के लॉक टू हंड्रेड जेव्हा नाईन नाईन पॉईंट पर्सेंट कम्प्लीट होते तेव्हा झिरो पॉईंट वन पर्सेंट शिल्लक राहते ना बरं झिरो पॉईंट वन मधला पॉईंट कॅन्सल कॅन्स वरती झिरो वाढेल म्हणजे थाउजंड होईल थाउजंड म्हणजे टेन रेस टू थ्री आणि लॉकच्या प्रॉपर्टीनुसार टेन रेस टू थ्री ते पुढे येणार म्हणजे थ्री इन टू ही व्हॅल्यू शिल्लक राहते अरे ती टी आहे ना मग मी सांगू का मी हे आपल्या क्रॅश कोर्स मध्ये पण शिकवलंय बोर्ड पण घेतले लक्षात घ्या सांगू का नाईन्टी नाईन पर्सेंट रिएक्शन कंप्लीट करण्यासाठी टू टी एवढा वेळ लागतो नाईन्टी नाईन पॉइंट नाईन ला थ्री टी नाईन्टी नाईन पॉईंट नाईन नाईन ला फोर टी नाईन्टी नाईन पॉईंट नाईन 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 रिॲक्शन कंप्लीट व्हायला फायव्ह टी लागतात हे ठरलेला लक्षात घ्या नऊ किती वेळात मोज पाच वेळात फाय टी पण टी म्हणजे कोण नाईंटी पर्सेंट कम्प्लीट होणार ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा कॅल्क्युलेट द हाफ लाइट ऑर्डर रिएक्शन इफ द रेट ऑफ रेट कॉन्स्टंट दिलाय त्यांनी ठीक आहे के दिलाय सांगू का तुम्हाला रेट कॉन्स्टंटचं युनिट जर टाइम इनव्हर्स असेल म्हणजे सेकंड इनव्हर्स मिनिट इनव्हर्स तर ती फर्स्ट ऑर्डर रिएक्शन असते तुम्ही सॉल्व्ह करायचं सिक्स नाईन थ्री अपॉन के के ची व्हॅल्यू आहे टू इन टू टेन रेस टू मायनस टू मायनस टू वरती गेला प्लस टू होतील म्हणजे हंड्रेड ते ने याला मल्टिप्लाय केल्यावर सिक्स्टी नाईन पॉईंट म्हणजे टू न डिवाइड करा थर्टी फोर पॉईंट समथिंग काहीतरी करेल मग ऑप्शन डी करेक्ट आहे सिम्पल नेक्स्ट क्वेश्चन 90% पर्सेंट कन्झ्युम्ड कॅल्क्युलेट द रेट कॉन्स्टंट ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इफ नाईन्टी पर्सेंट कंझ्युम होत आहे मी तुम्हाला सांगू का नाईन्टी पर्सेंट मागा अशीच बघितलं होतं आपण मी पटकन सोडणार एवढंच लिहिणार आहे एवढंच लिहिणार आहे आणि काय विचारलंय रेट कॉन्स्टंट के इथं टू पॉईंट थ्री पॉईंट अपॉन टाइम किती आहे हंड्रेड मिनिट ओके मग त्याला हंड्रेड न डिवाइड करा की आन्सर येणार आहे झिरो पॉईंट झिरो ट्वेंटी थ्री बरं ना हंड्रेड न डिवाईड केलं तेच आन्सर येणार लक्षात घ्या नेक्स्ट क्वेश्चन हाफ लाईफ बघा हाफ लाईफ दिलाय पण सांगू का रेड कॉन्स्ट बघा मिनिट मिनिट ही कॉस्ट ऑर्डरच रिएक्शन आहे मग झिरो पॉईंट सिक्स नाईन थ्री अपॉन हाफ लाईफ हाफ लाईफ किती दिलाय रे बोला हाफ लाईफ दिलाय पॉईंट फाईव्ह सांगू का तुम्हाला झिरो पॉईंट सिक्स नाईन थ्री डिवाइड बाय पॉईंट फाईव्ह म्हणजे हाफ लायचं वरती मल्टिप्लाय करायचं वन वन पॉईंट पॉईंट टू समथिंग आन्सर येणार वन पॉईंट टू नाही येणार सिक्स पॉईंट सिक्स्टी नाही येणार जास्त आता काय दिलंय बघा हे सांगू का सेकंड लास्ट प्रश्न आहे पन्नास टक्के कम्प्लीट व्हायला चाळीस मिनिटं लागतात अरे पण पन्नास टक्के रिॲक्शन जेव्हा कम्प्लीट होते ना तोच तर हाफ लाईफ टाइम आहे अरे कधी विचारलाय ट्वेंटी ट्वेंटी थ्री ला आता जवळजवळ दहा मिनिट पंधरा मिनिटात आपण अठ्ठावीस प्रश्न घेतले मिनिटापेक्षा कमी वेळ लागतोय अर्धा मिनिट पण फास्ट मी घेतलंय तुम्हाला पण ते समजलं पाहिजे बळांनो चाळीस मिनिटच उत्तर आहे ओके मग शेवटचा क्वेश्चन एज अ होमवर्क नाही देतो सोडून ऐका सुरुवातीला हंड्रेड पर्सेंट असत एक हाफ लाईफ झालं ना की पन्नास टक्के रिमेनिंग अजून एक हाफ लाईफ झालं की त्याचे पण पंचवीस टक्के रिमेनिंग आणि अजून एक हाफ लाईफ झालं की बारा पॉईंट पाच टक्के रिमेनिंग आहे का म्हणजे हंड्रेड टू ट्वेल्व पॉईंट फाईव्ह व्हायला थ्री हाफ लाईफ टाइम लागतात तीन हाफ लाईफ टाइम लागतात त्यांनी विचारलंय काय रेट कॉन्स्टंट दिलाय ओके आणि विचारलाय काय कॅल्क्युलेट द टाइम मग टाइम घेण्यासाठी मी काय करतोय थ्री इन टू हाफ लाईफ मग हाफ लाईफ कसं काय झिरो पॉईंट सिक्स नाईन थ्री अपॉन के तो आहे झिरो पॉईंट झिरो टू थ्री वन बाळ हे सोप आहे इथे एक झिरो द्या ओके आणि हे पॉइंट कॅन्सल करा टू थर्टी वनला थ्री न मल्टिप्लाय थर्टी थर्टी इंटू थ्री नाईन्टी आन्सर येणार आहे किती आन्सर येणार आहे नाईन्टी सेकंड ओके सगळे क्वेश्चन मी जे सिलेक्ट केले ते झालेत बाळानो काय माहितीये का लक्षात घ्या की केमिकल कायनेटिक्स मी तुम्हाला सांगतो तु, केमिकल कायनेटिक्स बरोबर का घेतलाय अगोदर मी तुमच्या लक्षातील सोपं आहे इलेक्ट्रो केमिस्ट्री याच्यापेक्षा सोपं आहे सोल्युशन वगैरे सगळं सोपं आहे आपल्याला ते टॉपिक परफेक्ट घ्यायचं ठीक आहे मग कराल हे सगळे प्रश्न आणि क्रॅश कोर्सवरचा केमिकल कॅनेटिक्सचा व्हिडिओ बघा त्यात आपण हे सगळेच पीवाय क्यू घेतलेलेच होते ते आपलेच प्रश्न असेच आलेत काही वेगळं आलं नाही हे टेबल आपल्याला क्रॅश कोर्स मध्ये हो पण घेतलेलं आहे बाहेरचं काही येत नाही केमिस्ट्रीमध्ये आणि केमिस्ट्रीमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडायचे ऑल द बेस्ट